आता बुलेटिन मध्ये बातमी पुण्यातून आहे. पुण्यातील पुलाची वाडीतील पूरग्रस्त महिलांनी आंदोलन केलंय. कुठलीच मदत मिळाली नसल्याचा आरोप या सगळ्या महिलांनी केलाय. तर सरकारनं केवळ एकता नगर मधील नागरिकांनाच मदत केल्याचा आरोप सुद्धा या महिलांनी केलाय. मुसळधार पावसामुळे पुलाची वाडी या परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं, त्यांचं मोठं नुकसानही झालं होतं. मात्र सरकारनं केवळ आणि केवळ एकता नगर मधील नागरिकांनाच मदत केल्याचा आरोप आता या महिलांनी केला. आपण पाहतोय पुण्यामध्ये पुराची परिस्थिती निर्माण झाली होती आणि यामध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं होतं, त्यामुळे त्यांच्या अनेक वस्तू सुद्धा खराब झाल्या. मात्र एकता नगर मध्ये लोकांनाच सरकारनं मदत केल्याचा आरोप आता या महिलांनी केलाय आणि त्यामुळे आमच्याकडेही लक्ष द्यावं, आम्हालाही मदत करावी, आमचंही नुकसान झालं असं या महिलांचं म्हणणं. शिल्लक राहिलं नाहीये, काही राहिलं नाही भागातल्या तुम्ही शासकीय पुलाची वाडी. दरवर्षी पाणी येतं तुमच्याकडे? दरवर्षी कधी तरी दोन तीन वर्षी तुम्ही या मावशी किती घरांचे दोनशे घरांचं नुकसान झाले. आधी नियोजन तरी करत होते, सांगत होते ह्या वेळेला काही कल्पना देता.